राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत विविध ठिकाणी छापे टाकून 20 गुन्हे दाखल करण्यात आले तर 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून 21 ते 23 ऑगस्ट या कालावधीत विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपाधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिमेत मुळेगाव तांडा, वडजी तांडा, पंढरपूर तालुका, माळशिरस तालुका या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये हातभट्टी दारू निर्मितीबाबत 19 गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये 28,400 लिटर रसायन जप्त करून नष्ट करण्यात आलं तर 1,515 लिटर हातभट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. विविध ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये 4 आरोपी फरार असून 14 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या छापासत्रात 18,75,040 रुपये इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील, अविनाश घाडगे, रामचंद्र चवरे, पंकज कुंभार, सुखदेव सिद्ध, समाधान शेळके, धनाजी पोवार, दत्तात्रय लाडके, मानसी वाघ, श्रद्धा गडदे, दुय्यम निरीक्षक डी बी पाटील, जीवन मुंडे, अलीम शेख होळकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक होळकर, जवान पांढरे, तोग्गी, गोडीकट, इंगवले, माळी, करचे, वेळापुरे, बेगमपुरे, खंदारे, रशीद शेख, दीपक वाघमारे, संजय नवले, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, विकास वडमिले यांनी बजावली.